धुळ्यातील झेडवी पाटील महाविद्यालयात जिजाऊ व्याख्यानमाला अंतर्गत मंगळवारी आकाश पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील जय हिंद शैक्षणिक संस्थेच्या जुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालयात जिजाऊ व्याख्यानमाला अंतर्गत मंगळवारी आकाश पाटील यांचं व्याख्यान संपन्न झालं. यावेळी जय हिंद शैक्षणिक संस्थेचे संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर योगिता पाटील यांनी प्रास्ताविक केलं. आकाश पाटील यांनी कुळवाडी भूषण या विषयावर मनोगत व्यक्त केलं. भूमिका कथन करण्याचा उद्देश एवढाच की व्याख्यानमाला कधीपासून सुरू झाली आणि का सुरू झाली यामागचं जे काही प्रयोजन आहे ते उपस्थित असलेल्या श्रोत्यांना आणि व्यासपीठावर आज नव्याने आलेल्या वक्त्यांना ज्ञात व्हावं हा त्यामागचा प्रामाणिक हेतू. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतिहासाचा समृद्ध वारसा हा नेहमी वर्तमानात जगताना आपल्याला बळ देत असतो. समाज, संस्कृती, धर्म यांच्याकडे बघण्याची एक नवी दृष्टीही देत असतो. म्हणून इतिहासाचं स्मरण आपण वारंवार करतच असतो. परंतु केवळ इतिहासाचं स्मरण करणं मला वाटतं पुरेसं नाही, तर इतिहासापासून, इतिहासातील महनीय व्यक्तींपासून बोध घेण्याची, त्यातून माणूस म्हणून आपलं जगणं समृद्ध करण्याचीही गरज आहे. अशा व्याख्यानमालांच्या आयोजनामागे हाच प्रधान हेतू आहे. राजमाता जिजाऊंना अभिवादन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि कार्यकर्तृत्वाच्या पैलूंविषयी जाणून घेऊन स्वतःला मानसिक आणि बौद्धिक पातळीवर अधिक सक्षम करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजमाता जिजाऊ ह्या एक आई होत्या. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या आई होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया केला, त्याच्या पलीकडे त्यांचं काम खूप मोठं आहे. कदाचित ते आपल्यापर्यंत पोहोचलं नसेल. खूप काम मोठं आहे त्यांचं समाजकारणासाठी. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी घेतलेल्या भूमिका फार महत्वाच्या आहेत. आणि आजचा विषय जो मला दिला त्याबद्दल मी संयोजकांचे खूप मनापासून आभार मानतो. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. कुळवाडी भूषण म्हणजे नेमकं काय, हा विषय देण्याचं नेमकं माझ्या पाठीमागचं प्रयोजन काय, मी स्वतःला धन्य मानतो. मी स्वतःला थोडा आवाज कमी करा, आवाज मी स्वतःला धन्य मानतो. कारण त्याचं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे कुळवाडी भूषण कुठून लागलं आणि कुळवाडी भूषण नेमका शब्दाचा अर्थ काय, मी त्यासाठी स्वतःला धन्य का मानतो. महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी आद्य स्त्री शिक्षणाची चळवळ जन्माला घातली, स्त्री शिकली पाहिजे, स्त्री पुढे आली पाहिजे, जी चूल आणि मूल संकल्पनेमध्ये अडकलेली आहे त्या संकल्पनेतून तिला बाहेर काढायचं, यासाठी ज्यांनी लोकांचे दगड धोंडे अंगावरती घेतले त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्याची सुरुवात करताना महात्मा फुले कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय असं लिहितात. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.